नमस्कार, आपण पाहताय झूम ऑनलाइन. आता बघूया दिवसभराचे 24 तास 24 बातम्या. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची बलाड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयानं ताब्यात घेतलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं बुधवारी रात्री उशिरा जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. या आठवड्यामध्ये होळीचा सण मोठ्या देशभरात साजरा होत आहे, मात्र देशामध्ये वाढलेला कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन या सणानिमित्त होणाऱ्या होली मिलन कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजेच वाराणसीमध्ये रोपवे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू होत्या. ही सेवा सुरू झाली की वाराणसी देशातील शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे सुरू करणारे देशातील पहिले शहर बनेल. या सेवेमुळे जुन्या काशीमधील गल्ली बोर्ड अरुंद रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होऊ शकणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा एनआरसी एनपीआर विरोधात मुस्लिमांबरोबर इतर समाजाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार बॅकफूटवर जाताना दिसत आहे. लोकांनी एकजुटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकारही हटेल असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी राज्यामध्ये सर्वत्रच अतिवृष्टीने थैमान घातले, त्यामुळे त्याचा महाराष्ट्रामध्ये शेतकरी नागरिकांना मोठा फटकाही बसलाय. पण या पावसामुळे सर्व धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. आता पुणे विभागातील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. मुंबई प्रवेशद्वारावरील आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांवरील टोल वसुली बंद करता येणार नाही असे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जीआयसॅट 1 गुरुवारी करण्यात येणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकले. पृथ्वीची बारकाईने निर्मिती करणारा हा उपग्रह श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपित केला जाणार होता. प्रक्षेपणाची नवी तारीख असे इस्रोने म्हटलंय. एअर इंडिया कंपनी अनिवासी भारतीय यांना 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या मार्गाने पूर्णपणे विकत घेण्याची मुभा देण्याचं सरकारने ठरवलंय. यासाठी FDI धोरणात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते, यासाठी औषधांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर भारत सरकारने निर्बंध घातले आहेत. औषध निर्मितीसाठीच्या 26 प्रकारचे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, अँटीबायोटिक्स, व्हिटॅमिन्स आणि हॉर्मोन्स यांचे विविध फॉर्म्युलेशन्स यांचा त्यात समावेश आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कामात कंत्राटदाराला गुत्ते माप देण्यासाठी दंडाची तरतूद केली जाणार नसावी या कामाच्या निवेदनाच्या नियमामध्ये नंतर बदल केल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केलंय. सकृत लक्षणी या कामामध्ये 500 ते 1000 कोटींचा फरक दिसत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलंय. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरामध्ये 24,355 ठाणेकरांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून शिवभोजन योजनेअंतर्गत 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीसाठी मागणी होऊ लागणारे त्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये 10 रुपयांच्या थाळ्यांची संख्या ही 2,700 इतकी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर आलेल्या प्रवाशांना शहरात किंवा शहराजवळ जाण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशन आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सेवा सारथी ऑटो रिक्षा टॅक्सी अँड ट्रान्सपोर्ट युनियन या मुंबई उपनगर रिक्षा चालक संघ या संघटनांतर्फे ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे 2 हात यंत्रणा सज्ज केली. असं असताना आता पंढरपुरातही कोरोनापासून लांब राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग सार्वजनिक ठिकाणी होण्याची शक्यता अधिक आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो अशा अफवा पसरवल्यामुळे गेल्या महिन्याभरामध्ये पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झालं आहे. सरकारने या उद्योगाला मदत जाहीर करण्याची गरज आहे असं पोल्ट्री उद्योजकांची संघटना IPPA या संघटनेने म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे DPR बनवण्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून संत गतीने सुरू आहे. असं असताना या प्रकल्पासाठी आता आणखी एक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित 10वीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील 12 परीक्षा केंद्रांवर 6647 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे अत्यावश्यक असतं. मी यंदा होळी दिल्ली हिंसाचार आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साजरी करणार नाही. दुर्दैवी असा हिंसाचार दिल्लीमध्ये झाला असून अनेक जण त्यामध्ये ठारही झाले आहे. अशा दुःखाच्या क्षणी मी किंवा माझ्या पक्षातील इतर कोणताही मंत्री आणि आमदार होळी खेळणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा असा विश्वास आहे की कदाचित विराटचे बळ वाढत चालल्यामुळे त्याची चपळ कमी झाली आहे, त्यामुळे त्याची दृष्टी कमी होत आहे. म्हणूनच त्याला आपल्या डोळ्यांच्या क्षमतेशी संतुलन बनवण्यासाठी सराव करण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटाके बजावली केली आहे. फडणवीस, तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता. राम नाईक साहेब वरती दिल्लीमध्ये सांगा. फडणवीस चांगले साहित्यिक आहेत, त्यांना दिल्लीला घ्या. फडणवीस दिल्लीला गेले तर त्याचा आम्हाला 288 लोकांना फायदा होईल आणि मुनगंटीवार यांना जास्त आनंद होईल असा चिंता अजित पवारांनी काढला आहे. कंगनाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना कंगनाने आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्यात. त्याचबरोबर आपल्या लग्नाविषयीच्या सुरू असलेल्या सर्व अफवांचे खंडनही केले. सध्या माझ्या लग्नाचा कोणताही आणि कसलाही विचार नसल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलंय. हे सांगत असतानाच मी सिंगल बरीच आहे असंही म्हटलंय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा लागू झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनीही आठवड्यातून 2 दिवस सुट्टी मिळवण्याची शक्यता. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पालिकेच्या कामगार विभागाकडून या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध जारी करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध सुनेच्या छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाण कुटुंबियांनी आधीच माझी बदनामी करायची धमकी दिली होती, त्यानुसारच हे सगळे आरोप होत आहेत असं पीडित सुनेनं त्यांना म्हटलंय. तसेच तक्रार मागे घे नाही तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनेनं केलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. या सोहळ्याला सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणामध्ये फडणवीस यांनी माझ्यापेक्षा माझ्या बायकोला जास्त पगार आहे असं मिश्किलपणे सांगितलं आणि उपस्थितांमध्ये हशा फुगला. दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला सगळ्यात मोठा पुरावा समोर आला. ऑगस्ट 2019 मध्ये एजन्सीनं पुणे कोर्टाला माहिती दिली की ठाण्याजवळील खरेगाव युद्ध नदीतून शस्त्र सोडणं आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सीबीआयने 7 जणांना